विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा तुमचं सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। काल आपण वृष्टीचे तीन प्रकार पाहिले आणि त्यामध्ये पावसाचे दोन प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिले, आरोह पर्जन्य आणि आवर्त पर्जन्य। आज आपण प्रतिरोध पर्जन्य या संबंधी माहिती घेणार आहोत। समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे हे ज्या वेळेला भूपृष्ठाकडे येतात त्यावेळेला भूपृष्ठावरील उंच पर्वत रांगा, त्या रांगांमुळे हे बाष्पयुक्त वारे अडवले जातात आणि मग ते या पर्वताच्या वरच्या दिशेने, त्यांचं ऊर्ध्व दिशेने ते वर जाऊ लागतात आणि वर गेल्यावर ते तापमान ज्या ठिकाणी कमी होतं त्या ठिकाणी ते पोहोचतात आणि मग त्या भागामध्ये त्यांचं सांद्रपण होऊन त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो। याला प्रतिरोध पर्जन्य असं म्हणतात। प्रतिरोध नावातच आपल्याला दिसतं की प्रतिरोध म्हणजे अडथळा। या ठिकाणी या पर्वताच्या अडथळ्यामुळे या भागामध्ये ते वारे उंच जातात आणि त्यांचं सांद्रपण होतं आणि मग त्या ठिकाणी तो पाऊस पडत असतो। त्यानंतर हे वारे जे आहेत ते त्याच्या उंचीत वाढ होते, पुढे ज्या वेळेस ते जातात तर त्यामध्ये उंचीत घट निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी ते जे वारे आहेत ते कोरडे होतात आणि मग या भागामध्ये पर्जन्य छायाचा प्रदेश, म्हणजे त्या ठिकाणी पाऊस फारच कमी पडतो किंबहुना पडतच नाही असा पर्जन्य छायाचा प्रदेश त्या ठिकाणी तयार होतो। अशा पद्धतीने हा पाऊस आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। आता या ठिकाणी जो नकाशा दिलेला आहे हा आपल्या महाराष्ट्राचाच आहे। महाराष्ट्राचा या नकाशामध्ये पर्जन्य प्रतिरोध पर्जन्य कसं आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। अरबी समुद्रावरून हे वारे बाष्पयुक्त वारे येतात आणि हा सह्याद्री पर्वत, या सह्याद्री पर्वत आडवा आल्यामुळे ते वरच्या दिशेने जाऊ लागतात आणि वरच्या दिशेने गेल्यानंतर त्यांच्या ठिकाणी सांद्रपण होतं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी पडतो। पुढे हे वारे ज्यावेळेस वेगाने या बाजूला पूर्वेला निघून जातात त्यावेळेला त्या पावसाचं प्रमाण जे आहे ते फार कमी कमी होत जातं आणि पुढे हे वारे ज्यावेळेला येतात तर कमी बाष्पयुक्त भागामध्ये ते आल्यानंतर तिथून पुढे त्यांचं तापमान कमी होतं आणि बाष्पदान करण्याची क्षमता जी आहे ती कमी होते। त्यामुळे या भागातील सखल प्रदेशामध्ये त्या ठिकाणी हा पाऊस पडताना आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो। तर हे आपल्या महाराष्ट्राच्या उदाहरणावरून प्रतिरोध पर्जन्य आपल्याला सांगता येईल। जगामध्ये असे भरपूर देश आहेत की त्या ठिकाणी प्रतिरोध पर्जन्य पडतो। त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया देशाचं आपण जर उदाहरण घेतलं, ऑस्ट्रेलिया देशामध्ये पूर्वेकडून येणारे जे वारे आहेत प्रशांत महासागरामध्ये वारे वाहतात तर ते ज्यावेळेला ऑस्ट्रेलियामध्ये शिरतात तेव्हा त्यावेळेला आल्प्स पर्वत त्या ठिकाणी आडवा येतो आणि आल्प्स पर्वत आडवा आल्यामुळे त्यांचं ऊर्ध्व गमन सुरू होतं त्या वाऱ्यांचं आणि मग या ऑस्ट्रेलिया देशाच्या म्हणजे त्या आल्प्स पर्वताच्या पूर्वेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो जो आपण प्रतिरोध पर्जन्य त्याला असं म्हणतो। नंतर पुढे ते वारे पुन्हा त्या ठिकाणी पर्जन्यछायाचा प्रदेश तयार होतो ज्यावेळेला तो आल्प्स पर्वत ओलांडून ते वारे पुढे देशात शिरतात। अशा पद्धतीनं आपले हे तीन प्रकार या ठिकाणी झालेले आहेत। आता पाऊस मोजण्याचं जे साधन आहे ते म्हणजे पर्जन्यमापक, याची आपण थोडी माहिती घेऊया। पर्जन्यमापक हे जे आहे हे एका विशिष्ट व्यासाचं नरसळ या पर्जन्यमापकामध्ये बसवलेलं असतं आणि पर्जन्यमापकातील हे जी बाटली असते त्या बाटलीमध्ये ते पाऊस तो जमा होतो। आता हा हे जे पर्जन्यमापक आहे हे मोकळ्या जागेमध्ये ठेवलं जातं। मोकळ्या जागेमध्ये एक फुटाचा चौथरा बांधून त्याच्यावर हे पर्जन्यमापक ठेवलं जातं आणि येणारं पाणी पावसाचं पाणी त्या नरसळ्यामधून त्या ठिकाणी पडतं। म्हणजे अशा पद्धतीनं ते पाणी पडल्यानंतर मग ते एका मोजपात्रामध्ये टाकून त्या मोजपात्रावर मिलीमीटरच्या खुणा असतात, त्या मिलीमीटरच्या खुणांच्या सहाय्याने किती मिलीमीटर पाऊस त्या प्रदेशामध्ये झाला हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतं। ज्या ठिकाणी जास्त पावसाचा प्रदेश आहे त्या ठिकाणी 3-3 तासांनी हे पर्जन्य मोजलं जात असतं। तर अशा पद्धतीने हे पर्जन्यमापक यांच्याबद्दल आपल्याला सांगता येईल। त्याचप्रमाणे आपण हिमवर्षाव जो आहे तो हिमवर्षावसुद्धा आपण या पर्जन्यमापकाच्या सहाय्याने मोजू शकतो। ज्या पद्धतीनं आपण पावसाचं पाणी मोजतो त्या पद्धतीनं त्या नरसाळ्यामध्ये
जमा झालेले जे हिम असतात ते हिम कणांना थोडी उष्णता द्यायची, थोडी म्हणजे अगदी जास्त नाही की त्याची वाफ होईल, अगदी त्याचं पाणी वितळेपर्यंत म्हणजे पाण्यात त्याचं रूपांतर करायचं त्या हिमाचं, आणि ते पाणी आपण त्या मोज पात्रामध्ये टाकून किती पाऊस पडलेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतं. तर अशा पद्धतीनं हिमवर्षा आणि पाऊस आपल्याला या ठिकाणी मोजता येतो. आणि या ठिकाणी आपला हा जो भाग आहे हा संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण दुसरा विषय घेणार आहोत.